आणखी एक मोठी बातमी येते आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांच्या चिपळूणमधल्या घरावरती हल्ल्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला जातोय. त्यानंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी चिपळूणमधलं पोलीस स्थानक गाठलंय आणि तिथे जाधव यांचे कार्यकर्ते काहीसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. काल जेव्हा कुडाळमध्ये शिवसेनेनं मोर्चा काढलेला होता तेव्हा भास्कर जाधव काहीसे आक्रमक झाले. नारायण राणे यांच्याविषयी त्यांनी अवमानजनक वक्तव्य वापरल्याप्रकरणी कुडाळ पोलीस स्थानकात त्यांच्या विरोधात गुन्ह्याची नोंद झालेली आहे. रवींद्र कोकाटे आपल्याला माहिती देतील. रवींद्र, चिपळूणमध्ये नेमकं काय घडतंय? यंदा आपण जर काल पाहिलं तर वैभव नाईक यांची सिंधुदुर्गामध्ये रॅली होती आणि या रॅलीमध्ये भास्करराव जाधव हे सहभागी झाले होते आणि तिथं भाषणही झाले आणि या भाषणामध्ये नारायण राणेवरती जोरात प्रहार केला भास्करराव जाधवने. त्या निषेधार्थ आज भास्करराव जाधवांच्या काल रात्री अज्ञातांनी हल्ला केला. त्यामध्ये दगड असतील, स्टंप असतील किंवा पेट्रोलच्या बॉटल असेल भरलेली फेकल्या गेल्या असा आरोप आहे तो शिवसैनिकांनी केलेला आहे. भाजपच्या माणसांनी इथे येऊन रात्री हा हल्ला केलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक प्रमुख मुद्दा येतो की भास्करराव जाधवांची जी व्हाय सिक्युरिटी होती ती काल काढण्याचे निर्देश आहेत ते आयडीएस ऑफिस मुंबईकडनं दिलेले होते आणि ही सिक्युरिटी काढल्यानंतर हल्ला झाला आहे असं शिवसैनिकांचं म्हणणं आहे. आता सध्या चिपळूणमध्ये शिवसैनिक आहेत, हे पोलीस ठाण्यामध्ये ठाण मांडून आहेत. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत इथून हल्ला नाही अशी शिवसैनिकांची भूमिका आहे. ज्ञानदा रवींद्र, धन्यवाद सगळ्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.